याची द्वारी सुन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज करील ते काय नो हे महाराज परी पाहि बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवांदी क्या मुक्ती मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवाची करील ते काय नो हे महाराज परी पाहि बीज शुद्ध अंगी तुका म्हणे तेथे सुखा काय उने तुका म्हणे तेथे सुखा काय उने राहे समाधानी चित्ताची या करील ते काय नो हे महाराज परी पाहि बीज शुद्ध अंगी पंडुरंगा करो प्रथम पोषणम मग सहंती सिंधु शोषम शिरुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदय संचरंतम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवम देहमत्यजन तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठल जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहि बीज शुद्ध अंगी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग्रसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा आणि भगवान ज्ञानोबाराचं यथार्थ वर्णन करणारा विठ्ठल आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षी प्रमाणात याही वर्षी मोठ्या आनंदात कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराच्या 726व्या संजीवन समाधी उत्सवासाठी आपण उपस्थित झालो निळा मने जाणूनी संत येथे धावत प्रतिवर्षी या नियमाला अनुसरून आपण या ज्ञानोबाराच्या संजीवन समाधी उत्सवासाठी आलेले आहोत देवा गोड अशा प्रकारचा आज मला वाटते अष्टमीचा दिवस आहे या संत श्री मामासाहेब दांडेकर स्मृती भवन अर्थात देवीदा धर्मशाळा या देवीदा धर्मशाळेच्या भव्य प्रांगणात सद्गुरु श्री नाना महाराज कोठेकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा भक्ती उत्सव आयोजक आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय निरंजन शास्त्री कोठेकर ज्यांच्या नियोजनाखाली चालू असणारा हा भक्ती उत्सव गोड अशा प्रकारचं आयोजन दुपारच्या 17 हरिभक्तीपरायण आदरणीय निरंजन महाराज शास्त्री यांच्या पावनमुखातून ज्ञानेश्वर महाराजांचं आपण चरित्र श्रवण करत आहात उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे गुरुवरी पुरुषोत्तम महाराज आहेत आदरणीय विजय महाराज आदरणीय विठ्ठल महाराज आदरणीय यज्ञेश महाराज यज्ञेश महाराज गुरु शिष्याची जोडीच आज माझ्याजवळ आहे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सर्वच एक एका ते काय गणू अपार हे आमचे मनोहर महाराज बडे महाराज जुने सोबती आलं का लक्षात ही सगळी मंडळी सगळ्यांच्या समवेत आपल्याला ताकापुरतं रामायण करायचं कारण कीर्तन चौथ आहे विठ्ठल सकाळपासूनचं हे चौथं कीर्तन आहे तोंड परिपूर्ण आलेलं आहे पण नाविलाज आहे शास्त्रीजींचा आग्रह होता पूजनी आमचे गुरुवर्य उखळीकर बाबा आहेत या सगळ्यांच्या आग्रहामुळं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर म्हणलं एक तास कीर्तन करू एक तासात आपल्याला ताकापुरतं रामायण करायचं आपण वारीला आलो ज्ञानोबाराच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तीर्थ आहेत देवा काही देवतीर्थ आहे काही संततीर्थ आहे
वारकरी संप्रदायाचं देवतीर्थ आहे पंढरी आणि वारकरी संप्रदायाचं संत तीर्थ आहे आळंदी. वारकरी संप्रदायाचं देवतीर्थही विशेष आहे आणि संत तीर्थ विशेष आहे. वारकरी संप्रदायाच्या देवतीर्थाचा विचार करायचा जाता सर्वोत्तम देव आहे, सर्वोत्तम तीर्थ आहे, सर्वोत्तम क्षेत्र आहे हे मी सांगत नाही, शास्त्राने हा भाव निवडून काढलेला आहे. शास्त्राने हा भाव निवडला, सर्वोत्तम देव तीर्थ क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, शास्त्राने हा भाव निवडला. तसं सर्वोत्तम पंढरी आहे, तसं सर्वोत्तम आळंदी सुद्धा आहे. विठ्ठल हे तीर्थ सर्वोत्तम आहे, याच्यासारखं तीर्थ त्रैलोक्यात नाही. तुम्ही किती फिरा, मी बोलत नाही, पुराण असं सांगते. स्कंद पुराणात असं श्लोक आहे, प्रगटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने, नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम स्मृतम. त्रैलोक्यात आळंदीसारखं पावन क्षेत्र नाही असं स्कंद पुराणात वर्णन आलेलं आहे. एका युगाचं तीर्थ नाही, या तीर्थाचा चार युगाचा इतिहास आहे. कृतयुगात त्याला आनंदवन नाव होतं, कृतेच्यानंद विपिने. त्रेतायुगात याला वारुण असं नाव होतं, त्रेतायाम वारुणम स्मृतम. द्व्यापारयुगाचा विचार करायचा झाला तर या तीर्थाला कपिल क्षेत्र म्हणतात, कपि व्यापारे कपिलम ज्ञेयम. आणि कलियुगाचा विचार करायचा झाला तर कलियुगात याला अलंकापूर नाव आहे, अलक्काख्याम कलवयुगे. मग काही म्हणतील का आता तर आपण आळंदी म्हणतो, मग हे आळंदी नाव कधी पडलं? ज्ञानोबाराचा अवतार झाला आणि ज्ञानोबाराच्या अवताराच्या संबंधानं या क्षेत्राला आळंदी नाव प्राप्त झालं. विठ्ठल या आळंदी, त्या आळंदी शब्दात ज्ञानोबाराची विशेषता दाखवली, आलम ददाती पुरे म्हणे पर्यंत देणारे साधू इथं राहू लागले म्हणून या क्षेत्राला आळंदी म्हणू लागले. नाहीतर यातल्याला नाव तसं कलियुगातलं नाव अलंकापूर आहे, याला आळंदी ज्ञानोबारामुळे प्राप्त झालेलं. आलम दीपो विनाश आहे, तेजोदीप ज्ञानोबार असल्या कारणानं या क्षेत्राला आळंदी म्हणू लागले. आणि अशी आळंदी पावन क्षेत्र आहे, इथं भरपूर तीर्थ आहेत. तीर्थे राहिली स्थळे स्थळे घेऊन, इथं चंड तीर्थ, भास्कर तीर्थ, शालिक तीर्थ असे वेगळे तीर्थ आहेत. आणि त्या त्या तीर्थाचं स्नानाचं माहिमे वेगवेगळं आहे. या ज्ञानोबाराच्या नित्यस्नानासाठी इथं काशीची भागीरथी आहे, नित्य स्नान ज्ञानोबाराला भागीरथीच आहे. नित्य स्नाना लागी दिधलीसे भागीरथी, भागीरथी ज्ञानोबाराच्या नित्य स्नानाला भैरवापासूनही भागीरथी भागीरथी वसे. या क्षेत्राची विशेषता पाहिजे झाली तर या क्षेत्रात कैबेर महारण्य नदी आहे आणि ती नदी जी वाहते आणि ती इंद्रायणीला जिथं प्राप्त होते तिथं एक बेटाचा प्रदेश आहे. तिथं पुष्य नक्षत्रावर रविवारी पौष महिन्यात जर एखादी साधना प्राप्त केली तर तात्काळ फळ देते. विठ्ठल असं अतिशय पावन क्षेत्र म्हणजे हे अलंकापूर आहे. आलं का लक्षात? इथं असणारी नदी सुद्धा सामान्य नाही. नंदीनं भगवान शंकराला विचारलं, ही नदी काय, का नदी केनवानिता कस्मिन काले कदाचन शृणु नंदी प्रवक्षामी कथायाम पाप विनाशिने. नंदीनं विचारलं भगवान शंकरजीला, ही नदी कोणती आहे, हे क्षेत्र काय, का नदी केनवा नीता कस्मिन काले कदाचन. नंदीनं विचारलं आणि भगवान शंकराने नंदीला सांगितलं, ऐक बाबा, तुला या पावन क्षेत्राचा इतिहास सांगतो. कथायाम पाप विनाशिनी, पाप विनाशिनी असणाऱ्या या क्षेत्राचं माहिम्य मी तुला सांगतो असं भगवान शंकर नंदीला सांगतात. आणि मग या नदीचा इतिहास म्हणजे इंद्रायणीचा इतिहास सांगतात. एकदा या पावन आनंदवनात मी आणि पार्वती, म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती माता विहार करत होते. विहार करता करता पार्वती मातेचं सौंदर्य पाहून स्वर्गातून इंद्र तिथं आला आणि पार्वती मातेला म्हणू लागला, या शंकराजवळ याच्याला राहायला घर नाही, घालायला वस्त्र नाही, हातात नरोटी घेतलेली आहे, याच्याजवळ तुला कोणतं सुख आहे. पार्वती मातेला इंद्र बोलतो, कथम पार्वती देवीत्वम दिगंबर उपासते किम सुखम धनम गौरी प्रपश्यश्य कपालिनहा. या कपाल धाऱ्याजवळ तुला कोणतं सुख आहे. असं ज्यावेळेस शंकराच्या विषयी पार्वती मातेजवळ इंद्र बोलला, तू शंकरजीचा त्याग कर आणि माझ्यासोबत चाल, राग आला महाराज आपल्या पतीचा अपमान केल्यानंतर. पतिव्रता मावली होती पार्वती माता, राग आला आणि पार्वती मातेनं त्याला शाप दिला, सा क्रोध वशका देवी सशापमचे शचीपतीन. क्रोधायान क्रोधायान क्रोधायमान झालेल्या
लाल झालेल्या पार्वती माता सश्यापमच्या शचीपती, शचीपतीला म्हणजे इंद्राला शाप दिला आणि काय शाप दिला, गच्छ गच्छ दुरात्म्याची जलरूपेसी सर्वदा, हे दुरात्म्या माझ्यापासून दूर जा, दूर जा आणि तुला जड रूपत्व प्राप्त होईल, जलरूपत्व प्राप्त होईल. इंद्र घाबरला, पार्वती मातेचा शाप झाल्यानंतर इंद्र घाबरला आणि भयभीत झालेला इंद्र भगवान शंकराचे चरण पकडले आणि म्हणे महाराज मला माफ करा, मला याच्यातून रक्षण करा, पार्वती मातेच्या शापापासून माझं रक्षण करा. भगवान शंकराने सांगितलं पार्वतीनं शाप दिला मी वापस घेत नाही, पण तुला उशाप देतो. आणि काय उशाप देतो ते भगवान शंकर सांगलं, मी तुझ्या शरीराला पाणी सुटेल, तुझा प्रवाह तयार होईल, पण एक सांगतो, तवैव अंग संभूता नदी मम प्रियावह इंद्र तीर्था समायाता इंद्रायणी समुद्भवा. म्हणजे तुझ्या अंगापासून जो पाण्याचा प्रवाह बाहेर पडेल, तवैव अंग संभूता नदी मम प्रियावह, ती नदी मला प्रिय राहील. म्हणे किती प्रिय राहील, स्वर्गात सर्व देवता ज्या तीर्थात स्नान करतात ते इंद्रतीर्थ आहे. इंद्रतीर्था समायाता, इंद्रतीर्थाची ती बरोबरी करेल आणि तिचं नाव काय राहील, म्हणजे इंद्रायणी समुद्भवा विठ्ठल. इथं आल्यानंतर स्नान कशाचं करायचं, तर इंद्रायणीचं स्नान करायचं, प्रदक्षिणा करायचा, हा यात्रेचा विधी आहे. तुटते आत पंढरपूरला चंद्रभागे स्नान विधतो हरिकथा हा विधी पंढरपूरचा आहे. तसं आळंदीचा विधान आहे. आपण यात्रेला आलो, जत्रेला नाही. जत्रेला आलं म्हणजे आपल्याला संसाराचं घ्यायला जमते, कोळपाटच घे ते काठोतच घे, ओरटाच घे मुसळच घे, हे प्रपंचातलं घेतलं का ती यात्रा होत नाही, यात्रेचं पुण्य पदरात पडत नाही, ती जत्रा झाली. प्रपंच गोळा करू लागलो तीर्थात येऊन तर ती जत्रा झाली. यात्रा करायची झाली तर यात्रेचा नियम आहे, यात्रेत काय केलं पाहिजे, यात्रेत गेल्यानंतर तिथं काय करायचं. शास्त्राने सांगितलं यात्रा वासम तद अधिकर स्नान दानादी पुण्याचरण निधनानीच, म्हणजे यात्रेला गेल्यानंतर तिथं कमीत कमी राहायचं. किती दिवस राहायचं, कोणत्या यात्रेला किती दिवस राहावं असं विधान आहे. आता ते घड्याळ पुढं जाते, मी जास्त विस्तार करत नाही. कोणत्या तीर्थात काय केलं पाहिजे, गयेला गेल्यानंतर पिंडदान द्यावं, पिंडम दध्यात गयाशिरे. काशीला गेल्यानंतर, काशीतला गेल्यानंतर तिथं मरणम जान्हवी तटे, तप करायचं झालं तर रेवेच्या काठावर, म्हणजे नर्मदेच्या काठावर गेलं पाहिजे. तपस्तप्तम रेवातिरे, रेवेच्या काठावर तप करावं. प्रत्येक क्षेत्राचं विधान आहे. असो, माझा विषय चालला का, खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर यात्रेला आल्यानंतर करायचं काय, तिथं राहायचं. किती दिवस, सकाळच्या गाडीने यायचं आणि दुपारच्या गाडीने निघायचं असं नाही. यात्रा तर होते, या यात्रेचं विधान आहे. अष्टमीला आलं पाहिजे आणि तसे अमावशेपर्यंत यात्रा तर कमीत कमी समाधी सोहळ्यापर्यंत तरी राहिलं पाहिजे. विठ्ठल किती दिवस राहावं असं विधान आहे. कमीत कमी अष्टमीला येऊन या तीर्थात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपण याच्यापर्यंत राहायचं, कधी समाधी सोहळ्यापर्यंत राहायचं, म्हणजे यात्रा वासम, वास केला. तद अधिकर स्नान, तिथं असणाऱ्या पुण्यजलाचं स्नान केलं पाहिजे. यात्रेला गेल्यानंतर तिथं असले, यात्रेला आले असेल तर पाण्याचं पुण्यजलाचं स्नान, ते म्हणे पाहो पाणी तर असं आहे ना,
पाणी कसं असू द्या, ते पाणी दिसायला खऱ्या अर्थानं शुद्ध नसेल पण असायला पवित्र आहे. आलं का लक्षात? म्हणून त्या पुण्य जलाचं स्नान केलं पाहिजे यात्रेला गेल्यानंतर. यात्रा वासम तद अधिकर स्नान दानादी, तिथं गेल्यानंतर दान दिलं पाहिजे. कशाचं दान? जे शक्य आहे ते दान द्यावं. आणि कशाचं दान दिलं नाही झालं तर सगळ्यात मोठं दान आहे आपल्या अहंकाराचं दान द्यावं. तीर्थात गेल्यानंतर अहंकाराचं दान दिलं पाहिजे. यात्रा वासम तद अधिकर स्नान दानादी पुण्याचरण. यात्रेत गेल्यानंतर पापाचरण करायचं नाही, पुण्याचरण करायचं. पुण्याचरण करायचं म्हणजे यात्रे जाऊन पिक्चर पाहायचा नाही, यात्रे जाऊन पत्ते खेळायचे नाही, हे पापाचरण नाही करायचं. मग यात्रेत गेल्यानंतर काय करायचं? यात्रे जाऊन खिशे कापायचे नाही. यात्रेत करायचं काय? पुण्याचरण. पुण्याचरण करायचं म्हणजे काय? एक तर देवाचं दर्शन घ्यायचं, एक तर हरिकथा ऐकायची, हे पुण्याचरण आहे. हे जर केलं तर ते पुण्याचरण. म्हणून सांगलं यात्रा वासम तद अधिकर स्नान दानादी पुण्याचरण. आणि यात्रेत गेल्यानंतर कदाचित आपल्याला मरण आलं त्या तीर्थात, तरी ते स्वीकारायचं. कारण तीर्थात आलेलं मरण सामान्यतः येतच नाही, लोक मरायला कशाला जातात पण तिथं नाही ना, घरी येऊन मरतात. आलं का लक्षात? एखाद्या तीर्थात मरण आलं तरी, अहो नाही, तीर्थाचं नाव घेऊन जरी मरण आलं तरी आपल्याला पावित्र्यता आहे बरं. असं सांगितलेलं आहे, मी काशीला कधी जाईल असं घरी म्हणू लागला, घरी बसून म्हणू लागला तरी त्याला काशीचं अखंड फल प्राप्त होतं म्हणे. पुराणात असा श्लोक आहे, कदा काश्य आगमिष्यामी कदा द्रक्ष्यामी शंकर इति ब्रुवान सततम काशीवास फलम लभेत. तसं एखाद्या तीर्थाला मी कधी जाईल कधी जाईल असं चित्तात ध्यास लागला तरी त्या तीर्थाचा वास आपल्याला घडत असतो. विठ्ठल तर तीर्थात आल्यानंतर पुण्याचरण करायचं अशा ज्ञानोबारच्या महावारीला आपण आलो. हे महान तीर्थ आहे. इथं दक्षांनी 10,000 यज्ञ केले अशी भूमी आहे. आलं का लक्षात? दक्षाची यज्ञभूमी आहे. इंद्राची तपभूमी आहे. इंद्र येऊनी या भूमीशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी यापासून. इथं भीमरती नदी इथंच होती, इथंच होती भीमरती नदी. भगवान त्या नंदीनं ती भीमरती नदी इथून भीमाशंकरला नेली आणि तिथून तिचा उगम झाला. पूर्वी इथंच होती. येथोनी भीमरती नदी भीमाशंकरा घेऊन गेला नंदी, नंदीनं नेली तिकडं. म्हणून खऱ्या अर्थानं भीमरती नदी इथंच होती. हे मूळस्थान अगस्तीचे. हे मूळस्थान कोणाचं आहे? अगस्ती. अगस्तीचं आहे. हे काय खऱ्या अर्थानं आता हे सांगतो म्हटलं तर खरं तर अभंगच वेगळा घ्यायला पाहिजे होता. विठ्ठल महात्म्य सांगावं तेवढं थोडं आहे. अगस्तीचं मूळ स्थान कसं? भगवान सिद्धेश्वराची स्थापना कोणी केली? भरपूर इथं पूर्वटाला असणारी पार्वती माता म्हणजे प्रत्यक्ष पद्मावती देवी आहे, ते पार्वती माता कशी, अशा भरपूर कथा आहेत. अशा पावन तीर्थाला आपण आलेले आहोत. त्या तीर्थाची अधिष्ठात्री देवता जरी सिद्धेश्वर असले तरी भगवान ज्ञानोबा आहे. तिथं मुकुट शिवपीठ हे जुनाट ज्ञानोबा येथे मुकुट. मुकुट असणाऱ्या ज्ञानोबाराची वारी आपण करत आहात. संजीवन समाधीची समाधी सोहळ्याचा हा उत्सव 726वा उत्सव आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. दुपारी आपण चरित्र ऐकता, ते पण ज्ञानोबाऱ्याचं चरित्र ऐकलंच पाहिजे. देवा चरित्र करते काय? चरित्र चारित्र्य निर्माण करते. विठ्ठल चरित्र काय ऐकायचं? कोणाचं चरित्र ऐकायचं? कोणाचं चरित्र ऐकायचं? मी म्हणतो कोणाचंही चरित्र ऐकू नये. स्त्री धनम नास्तिकम चरित्रम न श्रवणीयम. भक्तिशास्त्र सांगते स्त्रीचं नास्तिकाचं धनाचं चरित्र ऐकू नये. मग चरित्र ऐकावं कोणाचं? चरित्र एक देवाचं ऐकावं आणि दुसरं साधूचं ऐकावं. मी तर थोडं माफी मागून बोलतो, देवचरित्रापेक्षा सुद्धा साधूचरित्र विशेष आहे. का? भूतानाम देवचरितम सुखायच दुःखायच. देवाचं चरित्र एकाला सुख देणार आहे तर एकाला दुःख देणार आहे, पण सुखायैव साधूनाम, साधूचं चरित्र मात्र सगळ्याला सुख देणार आहे. म्हणून साधूचं चरित्र विशेष आहे.
चरित्र काय ऐकायचं त्याचं कारण जर पाहायचं झालं तर चरित्र जे आहे ते चरित्र आपण श्रवण केलं का भगवान परमात्म्याला आवडते होतो आपण तेही माझं प्राणापुरते आवडते हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते म्हणून चरित्र ऐकायचं. आपण आल्यानंतर आपण केलेली क्रिया देवाला आवडावी वाटत असेल तर म्हणून चरित्र ऐकायचं. चरित्र काय ऐकायचं, साधूच्या सहज जरीची कथा ऐकल्या तरी आपल्या अंतकरणात परमार्थ वृद्धिंगत स्वरूपाला जातो. निळोबारचा फार गोडा भंग आहे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे म्हणून चरित्र ऐकायचं. चरित्र श्रवणाचे भरपूर फायदे. साधूचं चरित्र कसं आहे, तुलसीदाजी फार गोड सांगतात, भजन करा सांगतो विठ्ठल. तुलसीदाजी म्हणतात साधूचं चरित्र कसं आहे, साधू चरित सुभ चरित कपासू निरस विसद गुणमय जासू. तुलसीदाजी सांगतात साधूचं चरित्र विशेष आहे बाबा. कसं विशेष आहे म्हणजे साधूचं चरित्र आणि कपाशी सारखी आहे. कपाशी पाहिली ना, कापूस. साधूचं चरित्र कपाशी सारखी आहे असं सुरद तुलसीदाजीचं म्हणणं आहे. साधू चरित शुभ चरित कपासू, साधूचं चरित्र कपाशी सारखी. म्हणजे काय कपाशी तर साधूच्या चरित्रात साधर्म्य आहे. त्याचं सांगलं निरस आहे. कापूस किती पिळला तर रस काय बाहेर पडत, कापूस किती पिळून पा रस पडते का. तसं साधूला किती समाजाने त्रास दिला तरी विकाराचा रस साधूच्या जीवनातून कधीच बाहेर पडत नाही. विठ्ठल मला वाटते ही विशेषता सगळ्या संतांच्या ठिकाणी आहे पण त्याही पेक्षा ज्ञानोबाराच्या चरित्रात विशेष पाहायला सापडत. ज्ञानोबाराला समाजाने वाळीत टाकलं, संन्याशाची पोरं म्हणून हिनवलं, भाकरी भेटू दिली नाही, मधुकरीच्या फडक्यात शेण टाकलं, पण तरी ज्ञानोबारांनी केवळ कल्पना केली असते का त्यांचं वाटोळं व्हावं झालं नसतं. पण नाही ना, विकाराचा रस्ते जर त्यांनी वाटोळं व्हावं असा संकल्प जरी केला असता तरी झालं असतं. पण आज आपण त्यांची पूजा केली नसती. महाराज साधूचं चरित्र कपाशी सारखं आहे. पहिली गोष्ट सांगितली कपाशीची, निरस आहे. कपाशी निरस आहे, निरस आहे, रस बाहेर पडत नाही. बिसद, बिसद म्हणजे कपाशी किती विस्तारते, कापूस किती असा तुम्ही फाकवा तितका कापूस फाकल्या जाते तितका कापूस मोठा होते. तसं साधूचं चरित्र जितकं विस्तारायला जमते तसं सद्गुणांना त्याचा कितीही विस्तार होते. विठ्ठल. आणि तिसरी विशेषता सांगितली कपाशीची, तिसरी विशेषता आहे साधू चरित शुभ चरित कपासू निरस बिसद गुणमय. कपाशी काय गुणमय, गुणमय म्हणजे कपाशीत गुण आहे. गुण म्हणजे धागा, इथं गुण शब्दाचा अर्थ आहे धागा आहे. कपाशीपासून माता भगिनी वाती करता ना, तुम्ही वाती कशा करता, त्या कपाशीचा धागा बाहेर काढता म्हणजे गुण बाहेर काढता. तसंच आहे देवा, साधूच्या चरित्राचा विचार करायचा झाला तर तिथं अवगुण नाहीच. तुकोबार म्हणतात औषधाला नाही, औषधाला अवगुण साधूच्या चरित्रात नाही म्हणे. पाहता अवगुण विचार करायचा झाला तर ते गुणमय आहे. अवगुण आला त्यांच्या जीवनात वाव नाही म्हणून साधूच्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबाराच्या चरित्राचं आपण चिंतन करत आहात, खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर त्याच ज्ञानोबाराचं चिंतन करावं म्हणून अभंगाचा प्रपंच आहे. या अभंगा जगदुरु तुकोबारा महाराज ज्ञानोबाराचं वर्णन करतात. वर्णन करणारे तुकोबार आहेत आणि वर्णन ज्ञानोबाराचं करतात. वर्णनातील विशेषता आहे.
ज्ञानोबाराचं वर्णन करतात पण हे वर्णन करतोयस तुकोबाराच्या ठिकाणी ज्ञानोबाराच्या विषयी यथार्थ ज्ञान आणि यथार्थ प्रेम दिसते विठ्ठल वर्णन कोणी कोणाचं करावं याला मर्यादा आहे कोणी कोणाचं वर्णन करून जमत नाही वर्ण विषयी तसाच पाहिजे ना वर्णन करणाराही तसाच पाहिजे ह्या जोड्या कदाचितच पाहायला सापडतात वर्ण विषय चांगला आहे पण वर्णन करणारा पावशर लावून बसलेला आहे जमत नाही वर्ण विषय चांगला असावा आणि वर्णन करणाराही चांगला असावा वर्णविषयी गौण आहे वर्ण करणारा श्रेष्ठ आहे तंबाखू कसा खायचा सांगू का तुम्हाला काही गरज आहे का ते सांगण्याची गरज नाही वर्णविषयी गौण आहे वर्णन करणारा चांगला जमत नाही कधी वर्णन करणाराही कनिष्ठ विषय कनिष्ठच असते एक गांजाडा दुसऱ्या गांजाडाला उपदेश करते असा अशी ती भरावी लागते अशी धरावी लागते अशी पेटवावी लागते अशी ओढावी लागते काय उपयोग आहे वर्ण विषयी निंदी आहे आणि वर्णन करणाराही निंदे वर्णन करणारा ही श्रेष्ठ आहे आणि वर्ण विषय श्रेष्ठ आहे त्याला गीतेचा विचार आधीची विवेकाची गुठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी गोष्ट विवेकाची आहे आणि सांगणारा कोण आहे भगवान परमात्मा आहे वर्ण विषय त्याच योग्यतेचा आणि वर्णन करणारा त्याच योग्यतेचा इथं तीच योग्यता आहे वर्णन करणारे ज्ञानोबा तुकोबार आहेत आणि वर्ण विषय ज्ञानोबार आहेत विठ्ठल आम्ही कोणाचे वर्णन करतो कधी वर्णन करतो कसे वर्णन करतो आमच्या वर्णनाला किंमत नाही का नाही आमच्या चित्तात एक प्रेम असते नाही तर ज्ञान असते प्रेम आणि ज्ञान एका कक्षेत येऊन वर्णन कदाचितच बाहेर पडते एखादा प्रेमानं वर्णन करते आई बाळाचं वर्णन करते ना आई बाळाचं वर्णन करते माझं बाळणं पोरग असं होतं पोरग काळ्या ढेकळ्यात ठेवलं तर वेगळं करायचं मत नव्हतं काळ्या ढेकळ्यात ठेवलं तर इतकं रंगाचं सादृश्य होतं यज्ञेश महाराज इतकं काळकुट्ट होतं तुम्ही नाही काळे इतकं काळकुट्ट पोरग हे नाक हे नाकाची जागा आहे अशी दाखवावं लागत होतं ही नाकाची जागा गंगा यमुना वाहत होत्या तिथंच थांबल्या नव्हत्या पुढं त्रिवेणी संगम झाला होता गंगा यमुना त्रिवेणी त्रिवेणी तिथंच नव्हती पुढं ब्रह्मगिरी होता तो प्रवाह पुढं ब्रह्मगिरीला सुस्नात करण्यासाठी पुढं आलेलं भरपूरशा माशा त्याच्याजवळ गोळा झालेल्या आणि असं बाळ तिथं बसलेलं तिथून एक बाई जात होती त्या बाईला विचारलं हे बाळ कोणाचं आहे ते बाई म्हणे हे ना हे बाळ माझं आहे म्हणे बाई हे बाळ असं कसं म्हणे बाबा माझं बाळणं सोन्याचा हुंडा आहे विठ्ठल आईनं केलेलं वर्णन नाही आईनं केलेलं बाळाचं वर्णन आहे फक्त एवढंच घ्यायचं हुंडा तेवढा घ्यायचा आणि सोनं तेवढं काढून टाकायचं आलं का लक्षात आईनं प्रेमापोटी वर्णन केलं आई बाळाचं प्रेमापोटी वर्णन करते आणि एखादा साहित्यिक एखाद्या विषयाचं ज्ञानानं वर्णन करते साहित्यिक एखाद्या विषय घेतो ते एखाद्या संताच्या विषयी बोलायचं झालं तरी ज्ञानदेव असा असे म्हणते आपल्याला नाही ते रेटत जीप एकरी बोलतो का तो ज्ञानानं वर्णन करतो प्रेम नाही आई प्रेमानं वर्णन करते ज्ञान नाही पण संत ज्यावेळेस वर्णाला प्रवृत्त होतात त्यावेळेस प्रेमही आहे आणि ज्ञानही आहे विठ्ठल ज्ञानोबाऱ्याचं वर्णन करतात ते प्रेमापुटी करतात आणि ज्ञानाने करतात कशावून म्हणता तुकोबाऱ्याच्या चित्तात ज्ञानोबाऱ्याच्या विषयी निरतिशय प्रेम आहे हेही अभंगात दिसते आणि तुकोबाऱ्याच्या चित्तात ज्ञानोबाऱ्याच्या विषयी प्रेम आहे हे सुद्धा दिसते कशावून म्हणता या अभंगात अभंगाचा विचार अभंग सगळ्यांच्या पाठ आहे पाठ आहे ना अभंग पाठ आहे ना सगळ्यांच्या तुझ्या पाठ आहे ना म्हणून दाखव बरं थांब थांबा थोडा थांबा खऱ्या अर्थाला पाहिजे झालं तर अभंग पाठ आहे विठ्ठल पाठ आहे ना मग हा अभंग पाठ आहे तर ऐका अभंग पाठ आहे पण अभंग आणखीन आपल्या लक्षात आलेला नाही या अभंगात प्रेम कुठं दिसते ज्ञान कुठं दिसते याचा विचार करायचा झाला तर देवा अख्खा अभंग पाठ आहे पण या अभंगात कुठंच
तुकोबारांनी ज्ञानोबाराचं वर्णन करतोयस क्रियादर्शक क्रियापदाची योजना केलेली नाही, कालदर्शक क्रियापदाची योजना केली नाही. ऐका ना, अभंग पाठ आहे, मी सांगितलं तुम्हाला, पण अभंगाचा आशय लक्षात नाही आपल्या. ज्ञानोबार म्हणतात जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ होता नाही, आहे नाही, होईल नाही, अंगी ऐसे बळ रेडा बोले होते नाही, आहे नाही, असेन नाही. जयाने सगळे अभंग पाहून घ्या. या अभंगात कोणतंच कालदर्शक क्रियापद नाही. क्रियापदाचा सामान्य रूप आहे बोले वगैरे, पण कालदर्शक क्रियापद नाही. का नाही? क्रियापद नाही यातच क्रियापद न घालण्याच्या पाठीमाग तुकोबारला ज्ञानोबाराच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान आहे. विठ्ठल का क्रियापद टाकलं नाही अभंगात? का क्रियापद टाकलं नाही? क्रियापद कालाची मर्यादा घालते. क्रियापद काय करते? कालाची मर्यादा घालते. आणि आमच्या ज्ञानोबाराचं ऐश्वर कालाच्या मर्यादेत बसणार नाही. अमुक एखादा राजा होऊन गेला असा होता, पेशवे असे होते असं सांगावं लागते. त्यांचा इतिहास, त्यांचं जे सगळं चरित्र इतिहासात जमा होऊन जाते. पण ज्ञानोबाराचं जीवन पाहायचं झालं, ज्ञानोबाराचं ऐश्वर पाहायचं झालं, तर कालही तसंच होतं, आजही तसंच आहे, आणि उद्याही तसंच राहणार आहे. भेटलं क्रियापद न टाकण्याच्या पाठीमाग ज्ञानोबाराच्या विषयी निरतिशय आपलं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्ञानोबाराचं यथार्थ ज्ञान आहे. संत त्यालाच म्हणतात देवा, ते कोणत्या कालाला सापेक्ष बनत नाही. संत शब्दात सद् धातू आहे, आणि सद् धातूचा अर्थच आहे अभावम अप्रतियोगित्वम सत्यत्वम. सत् कोणत्या अभावाचा प्रतियोगी होतच नाही. प्रागभाव नाही, प्रध्वंसा नाही, अन्योन्य नाही, अत्यंत नाही. ज्ञानोबार आहे, संत आहे हे तुकोबारला माहीत असल्या कारण तुकोबार आहे. ज्ञानोबाराचं वर्णन क्रियापद वापरून करत नाहीत. या ज्ञानोबाराच्या विषयी यथार्थ ज्ञान आहे. आणि दुसरी विशेषता सांगायची झाली तर या अभंगाचा विचार करायचा झाला तर ज्यांचं वर्णन आहे, ज्यांचं वर्णन आहे त्या ज्ञानोबाराचं नाव अभंगात कुठंच नाही. अभंग पा, आहे ना पाठ अभंग? अभंग पाठ आहे ना? मन आता जोरात जोरात जेवल्यासारखं. या अभंगाचा विचार करायचा झाला तर या अभंगात ज्ञानोबाराचं नाव कुठंच नाही. ऐका ना, अभंगात नाव नाही, कुठंच नाव नाही. का नाही? का नाही? नाव घेऊन वर्णन करणं, नाव न घेता वर्णन करणं. लग्नातला प्रसंग माहित आहे तुम्हाला, ते लग्नात नाव घ्यावं लागते म्हणते का आपल्यावर आलाच नाही तो माहितच नाही. ते लग्नात आधी असं वर्णन असते, असं वर्णन म्हणून दाखवू का तुम्हाला एक दोन? आणि ते वर्णन करते शेवटी त्याचं नाव घेतलं का मागच्या वर्णन सगळं पाणी फिरून जाते. भेटल अर्थच आहे. नाव घेऊन वर्णन करणं, नाव न घेता वर्णन करणं किती आदर आहे हो. मोठ्याचं नाव घ्यायचं नाही, मोठ्याच्या नावाचे त्यांचं वर्णन केलं पण नाव नाही. निरतिशय प्रीती ज्ञानोबाराच्या विषयी तुकोबाराच्या चित्तात असल्या कारणानं या अभंगात ज्ञानोबाराचं नाव नाही. आणि या अभंगात क्रियापद नाही, ज्ञान यथार्थ ज्ञान आहे. तर तुकोबार आहे हा या अभंगाची भूमिका आहे. धरणेकर याचा प्रसंग आहे, चरित्र आपण ऐकतात. मी फक्त 10 मिनिटात सगळा गोळा बेरीज करून सांगणार आहे अभंग. चरित्र आपण ऐकतच आहात, रेडा बोले ऐकणार आहेत तुम्ही. झालेलं असेल ना तर येईल उद्या परवा. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर बाकीचे इतिहास मी सांगतच नाही. या अभंगात धरणेकरी ज्यावेळेस आळंदीला धरणं धरून बसला, कुणीतरी बीड परगण्याचा धरणेकरी देशपांडे नावाचा ज्ञानोबाराच्या दरबारात धरणं धरून बसला भगवान परवा. त्या ज्ञानोबारांनी दर्शन दिलं म्हणे बाबा तू धरणं धरून बसला पण खरं सांगू का तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी सध्या तुकोबाराय अवताराला आले आहेत, तू तिकडं जा माझ्याकडं थांबू नको. सकाम साधक होता, सकाम साधक एका ठिकाणी स्थिर राहील सांगायला जमत नाही. त्याची इच्छा जिथं पूर्ण होती तिकडं जात असते. तो असतो तो धरणेकरी तिथून उठला आणि कुठं गेला? देहूला गेला. देहूला गेल्यानंतर तुकोबार घरी नाही, भंडारा डोंगरावर एकांतात बसलेले आहेत.
तुकोबार एकांतात साधना करत आहेत. याज साठी वनांतरा जातो सांडूनिया घरा माझी दिठावीर प्रेम. एकांतात जाऊन तुकोबार साधना करतात. तुकोबाराला एक जण दिसला म्हणे बाबा आल्याबरोबर म्हणे तुम्हीच का तुकाराम महाराज हो म्हणे याच देहाला तुकाराम महाराज म्हणतात. म्हणे महाराज मी आळंदीहून आलो. हे शब्द त्यानं वापरल्याबरोबर तुकोबाराने हात जोडले आणि त्याच्या पायावर लोटांगणच घातलं. अरे म्हणे तू माझ्या माहेराहून आला. माहेराहून आले ते माझं माहेर. तू माझ्या माहेराहून आला बाबा. लगेच ज्ञान तुकोबारांनी त्याला दंडोत. अहो म्हणे महाराज ऐका जरा ऐका. मी ज्ञानोबाराचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्या म्हणल्यानंतर तुकोबार पुन्हा त्याच्या पायावर लोटांगण घालतात. अहो म्हणे महाराज जरा धीर धरा थांबा ना मला बोलायचं आहे. माझं बोलणं तर ऐका. त्यास त्यांनी चांगलं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान ती मला ज्ञानोबारांनी दर्शन दिलं. दर्शन दिलं म्हणल्यानंतर तुकोबारच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. सगदगद तुकोबार झाले आणि पुन्हा त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. अहो म्हणे महाराज ऐका ना. अरे म्हणे किती भाग्यवान तू आहेस. जन्मोजन्मांतराची सामुग्री जर तुझ्याजवळ असेल तरच ज्ञानोबारासारखा महापुरुष दृष्टीला पडतो. तरच त्यांचं दर्शन होते. तुला दर्शन झालं याचा अर्थ तू सामान्य भाग्यवान नाहीस. अवने महाराज ज्ञानोबारांनी दर्शन देऊन ज्ञानोबार मला बोलले. तुकोबाराला काय त्याचं करावं. आनंदाच्या उर्मी दाटून आल्या. आवडीचा विषयाच्या विषयी ते बोलत होता. शेवटी म्हणे त्या ज्ञानोबारांनी मला तुमच्याकडं पाठवलं. हे शब्द धरणेकरी बोलल्याबरोबर तुकोबार त्याला म्हणू लागले बाबा ज्ञानेश्वरीत काय उणार आहे. काय ज्ञानोबारांनी इकडे धरणं पाठवलं. काय ज्ञानेश्वरी उणे तिही पाठविले धरणे. काय तुला इकडं पाठवलं. अरे तू आधाराला सोडून निराधार माझ्याकडे आलास. माझी अवस्था पाहिजी झाली तर खायला अन्न नाही. म्हणून बायको स्त्री एक अन्न अन्न करिता करिता मेरी. मुलगा दुधा वाचून मेला. जवळ पैसे नसल्या कारण गावचा पाटील नीट बोलत नाही. तुका वेडा विचार करी बडबड फार असं लोक माझ्या बाबतीत बोलतात. तू आधार स्वरूप ज्ञानोबारला सोडून माझ्याकडे आला. काय तुझी इच्छा होती. प्रपंचिक जीवाची इच्छा असून असून काय असणार आहे. तुला काही पैसे पाहिजे होते का. तुला संपत्ती पाहिजे होते का. जर तुला संपत्तीच पाहिजे होती तर ज्ञानोबाराची ऐश्वर तुला काय सांगू. ज्यांच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. Yeah.
म्हणतात बाबा ज्या ज्ञानोबाराच्या दारात सोन्याचा पिंपळ तुला पाहिजेच होतं काय, तुला संपत्ती पाहिजे होती का? अरे ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे इतकी श्रीमंती आहे त्यांना सोडून तू माझ्याकडे आला आता आता काही म्हणतील महाराज आम्ही काही मंदिरात गेलो नाही का काय, आमच्या गावात जसा पिंपळ आहे तसंच इथं काय, आणि तुम्ही काय म्हणता, कमीत कमी हलो लहान मुलगा असेल तिथे ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगू लागले की सोन्याचा पिंपळ आहे, तिथं का कोणता पिंपळ आहे, गेले ना मंदिरात तुम्ही, पिंपळ कशाचं आहे? आणि महाराज काय म्हणतात पिंपळ कशाचं आहे, सोन्याचं आहे का, सोन्याचं पिंपळ असं का म्हणतात, सोन्याचं पिंपळ म्हणजे काय, एवढाच मुद्दा सोडतो आणि थांबतो, सोन्याचं पिंपळ सोन्याचं म्हणजे सोन्याचाच आहे देव, सोन्याचं म्हणजे सोन्याचाच आहे, सोन्या व्यक्तीचा नाही, सोन्याचा म्हणजे सोन्याचाच, सोने हा धातू सगळ्यात काय आहे, तारी अजान वृक्ष स्वर्ण पिंपळ असुमाय जानोनी महिमा निळा चरणा तळी राहे, पिंपळ द्वाराशी कनकाचा, सोने सोने म्हणजे कनक, सोने एक अर्थी शब्द आहेत, कनकाचा सोन्याचाच आहे, म्हणजे काय हे तर लक्षणा करूच नका, सरळ सरळ सांगतो, लक्षणा करूनही सांगतो अर्थ, सोन्याचा या शब्दाचा अर्थ सोन्याचा आहे, त्याचं पहिलं कारण सांगतो, आळंदीच्या पिंपळाचं पान घ्यायचं तोडायचं नाही खाली पडलेलं, आणि गावच्या पिंपळाचं पान घ्यायचं दोन्ही बादलीभर पाण्यात टाकायची, किती बादलीत पाणी पातेल्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ते दोन्ही पाण्यात टाकायचे, आपल्या गावच्या पिंपळाचं आणि आळंदीच्या, आळंदीच्या पिंपळाचं पान खाली जाते का, स्वर्णत्व हा गुण त्याच्यात आहेच, सोनं धातू सगळ्यात जड धातू आहे, अलग लक्षात, म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजं सोन्याचा म्हणजे सोन्याचाच आहे, एक सोन्याचा या शब्दाचा अर्थ तो पिंपळ म्हणजे पिंपळ नाही ती प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे, पिंपळ म्हणजे काय प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे, उदाहरण देतो तुम्हाला, भगवान परमात्मा किंवा प्रत्येक व्यक्ती आपल्या शक्तीला सोडून कधीच राहू शकत नाही, शक्ती क्वचित कैशित बुद्धेते कार्यते पुरा, शक्तीला सोडून शक्तिमान कधीच राहू शकत नाही, शक्ती ही शक्तिमानाच्या आतच आधारूत असते, है का नाही विठ्ठल, शक्ती कधीच बाजूला राहत नाही, कधीच राहत नाही, शक्ती ही नेहमी काय असते शक्तिमानात असते, उदाहरण देतो, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, ज्ञानोबाने सांगितलं, जिथं जिथं भगवान शंकरजी आहेत तिथं तिथं पार्वती माता आहेतच आहेत, पार्वती माता भगवान शंकरजीला सोडून कुठंच नाही, कुठंच नाही, आलं का लक्षात, उदाहरण देतो, हनुमंतराय हा रुद्राचा अवतार आहे, हनुमंतराय कोणाचा अवतार आहे, रुद्राचा अवतार आहे, मग तिथं हनुमंतराय ब्रह्मचारी, पार्वती कुठं आहे तिथं, पार्वती कुठं आहे, नाही पार्वती तिथं, पार्वती तर शंकराला सोडून राहत नाही, शंभू तेथे अंबिका नियम आहे, मग कुठं आहे पार्वती माता तिथं, तर हनुमंतरायाची शेपटी जी आहे ती प्रत्यक्ष पार्वती आहे, विठ्ठल कशावून म्हणता, प्रसंग असा आहे, कुबेराला वाटलं आपले गुरुजी फारच स्मशानात राहतात, काय राहायला घर नाही काय नाही काय नाही, आपलं नवनिधीचा मालक आपण, आपले गुरुजी असे राहतात एक करू आपण त्याला घर बांधून देऊ, कोणं ठरवलं, कुबेरानं, कोणाला द्यायचं, गुरुजी म्हणजे भगवान शंकराला, त्यांनी सोन्याचं घर गुरुजीला बांधून दिलं, गुरुजीला कोणतं घर दिलं पाहिजे विजय महाराज, सोन्याचं बरं का, एवढं सोन्याचं घर बांधून गुरुजीला दिलं, कोण, कुबेराने, ती आहे लंका, ही लंका कोणाला दिलेली आहे, भगवान शंकराला दिली, आणि मग त्याच्या वास्तुशांतीला ब्राह्मण बोलवायचा, मग कोण ब्राह्मण आहे, कोण ब्राह्मण आहे, शोध घेतला आणि सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं, असा पंडित दुसरा तिसरा नाही, 10 तोंडं त्याला आहेत, मंत्र तर खूप चांगले म्हणतो, कोण, रावण, तो आला वास्तुशांतीला ब्राह्मण म्हणून,
मंत्र म्हणू लागला असे स्पष्ट मंत्र, असे स्पष्ट मंत्र. आणि मंत्र पूजेला यजमान बसलेल भगवान शंकर पार्वती माता नेमकी निरंजन विसरली म्हणून ही आणायला गेली. तेवढ्यात यजमान ऋत्विजाला बोलले म्हणे महाराज काय हो तुम्ही श्लोक पाठ केलेले आहेत काय, असे श्लोक मी पाहिलेच नाही इतके शुद्ध श्लोक. म्हणे ब्राह्मण बोवा मी तुमच्यावर फार जाम खुश आहे, म्हणे जाम खुश आहे, तुम्हाला पाहिजे ते मागून घ्या तुम्हाला देतो. त्याने खरंच खुश आहे हो, म्हणे तुम्हाला जे पाहिजे ते मागून घ्या, असे मंत्रच ऐकले नाही मनोहर महाराज, पाहिजे ते तुम्हाला देतो, पाहिजे ते देतो म्हणल्यावर म्हणे पहिले वचन द्या. पहिले वचन घेतलं, वचन घेतल्यावर म्हणे काही नाही ज्या घराची वास्तुशांती केली त्याचा तेवढा सातबाराच नावे करून द्या. विठ्ठल याला याच इथूनच मन पडली, भट्टाला दिली वसरी. आलं लक्षात त्यानं सातबाराच नावे करून मागितलं. आता हे भोळेच बाबा यांनी सरळ 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 त्याला वचन दिलेलंच होतं, नाविलाच होता. तेवढ्यात पार्वती माता निरंजन घेऊन आले म्हणे पार्वती लवकर आरती करण चाल म्हणे आपल्याला आपल्या घरी जायचं. ते म्हणे घर घरी आत्ताच वास्तुशांती झाली, एवढं मोठं घर बांधलं आता कुठं निघायचं म्हणे, नाही हेच आपलं घर आहे ना म्हणे, नाही ते त्याचं दानपत्र झालं. कोणी केलं, तिला राग आला आपल्या पतीला, भोळ्या पतीला, यानं काय केलं, फसून आपल्या नावे करून घेतलं. पार्वती माता वैतागली महाराज चिडली, ते म्हणे मला नाही ना तुलाही पचू देणार नाही लंका, तुलाही पचू देणार नाही. तेव्हापासून चित्तात ठेवलं, पुढे यांनी हनुमंतरायाचा अवतार धारण केला, कोण भगवान शंकराने. आणि मग पार्वती माता शेपटीच्या रूपानं आली, लंका जाळली कोणी, लंका हनुमंतरायाने जाळली नाही, लंका पार्वतीनं जाळली म्हणजे शेपटीनं जाळली. विठ्ठल मला नाही ना मग तुलाही नाही, फार कठीण काम असते. आलं का लक्षात, मला सांगायचं काय, जिथं जिथं देव ब्रह्मचारी आहे तिथं तिथं त्याची शक्ती आहेच. भगवान बद्रीनाथला नारायण भगवान ब्रह्मचारी वेशात आहे, मग लक्ष्मी माता कुठे आहे, तिथं बोरीच्या वृक्षाच्या रूपानं लक्ष्मी माता विराजमान आहेत. बोरीच्या वृक्षाच्या रूपानं लक्ष्मी माता तिथं विराजमान आहे. वामन भगवान बटू वामनाने रूप धारण केलं, बटू वामन लहान आहेत पण लक्ष्मी माता कुठे आहे, तिथं हातात असणारं जे छत्र आहे त्या छत्रीच्या रूपानं लक्ष्मी माता विराजमान आहे. जसं भगवान ज्ञानोबा आहे महाविष्णूचा अवतार, ज्ञानेशो भगवान विष्णू, मग लक्ष्मी माता कुठे आहेत, तर पिंपळाच्या वृक्षाच्या रूपानं लक्ष्मी माता आहेत. विठ्ठल पिंपळ म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहेत. आलं का लक्षात, म्हणून आपण त्याला प्रदक्षिणा केल्यानंतर लक्ष्मी माता त्याला विसरत नाही, त्याला लक्ष्मीची चुनचुन भासत नाही. ही लक्ष्मी मातेची साधन आहे पिंपळाला प्रदक्षिणा. कमीत कमी नित्य प्रदक्षिणा सप्त सात प्रदक्षिणा तरी पिंपळाला केल्या पाहिजे. किती? सात. कमीत कमी सात, कमीत कमी सात, आणि जास्तीत जास्त मग करायचे तेवढे. काल लक्षात, स्वर्ण पिंपळाला प्रदक्षिणा म्हणून करायच्या आहेत. हा असो माझा विषय चालला, म्हणे जयाचे द्वारी सोन्याचा, सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा पिंपळ म्हणजे सोने, आता लक्षणं विचार काही जणांनी केला सुपीक बुद्धीवाले, सो ते लागतो अर्थ. उपक्रम आणि उपसंहाराची एका वाक्यता पाहायचं, पहिलं चरण शेवट चरण तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, याच्यावरून तो अर्थ लागतो. तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सोन्याचा म्हणजे सुखाचा आणि पिंपळ म्हणजे संसार. ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा संसार आहे. आलं का लक्षात, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ, पिंपळ शब्दाचा अर्थ संसार. आपण अश्वत्थ याते म्हणती जे जाणते, पंधराव्या अध्यायात ओवी आहे. जाणते पुरुष या प्रपंचाला अश्वत्थाची उपमा देतात, का तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणोक्षणा प्रती. म्हणून खऱ्या अर्थानं जाणते पुरुषाला अश्वत्थ म्हणतात. अशा प्रकारचं पंधराव्या अध्यायात गीतेत किंवा ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने केलेलं चिंतन पहा. संसार रूप, संसाराला पिंपळाचं रूपक केलं आणि सोने शब्दाचा अर्थ सुखाचा म्हणत नाही का. म्हातारी जगजग झाली, कराय कोणी नाही, बिचारी जगजग म्हातारी झाली, मेली.
पोरग पार लांब गेलेलं कामाला, म्हातारी इकडंच गेली, गाववाल्यांनी इकडंच विल्हेवाट लावली. पोरग आलं ओरडू लागलं, म्हणे आमची म्हातारी आठवण येऊ लागली, रडू लागलं जोर जोरात. बाकीचे शेजारचे आले, म्हणे बाबा रडू नको, म्हातारी मेली, म्हातारीचं सोनं झालं. म्हातारीचं काय झालं? सोनं झालं. पोरानं तेवढंच ऐकलं, म्हणे म्हणे कामाला इतक्या लांब जाण्याची गरजच नाही, म्हातारीचं काय झालं? म्हणे कुठं पुरली? म्हणे आंब्याखाली म्हातारी पुरली. म्हातारा रात्र हे पोरग रात्रीच कंदील घेऊन आंब्याखाली गेलं. आंब्याखाली त्यानं ते उखरणं चालू केलं. जसं उखरून माती बाहेर येऊ लागली, तसतसा वास येऊ लागला. 8-10 दिवस झालेले, आणि पूर्ण काढल्यानंतर वासच वास. म्हातारी सोनं कशा झालं? म्हातारी सगळी शरीर नासक आहे ना महाराज, ते खराब होऊन गेलेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठलं, पुन्हा म्हातारीचं आठवण आलं, हुंदके देऊन रडू लागले. शेजारचे पुन्हा गोळा झाले, म्हणे अरे रडतो काय, म्हातारीचं सोनं झालं. म्हणे खोटं बोलू नका, रात्रीच म्हातारी उकरून पाहिली, सोनं कशाच झालं. याचा अर्थ काय? सोनं झालं या शब्दाचा अर्थ, म्हातारी बिचारीतला त्रास करायला कोणी नव्हतं, त्रास होण्यापेक्षा म्हातारीचं मरण चांगलं झालं, सोन्याचं झालं, म्हणजे सुखाचं झालं. किंवा सोनियाचा दिवस आजी अमृते, सोन्याचा दिवस म्हणजे सोन्या दिवसाला सोनं चिटकून येते का? सोन्याचा दिवस या शब्दाचा अर्थ आहे सुखाचा दिवस. आलं लक्षात? सोन्याचा ज्ञानोबाऱ्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, म्हणजे सुखाचा संसार आहे. म्हणजे मग आमच्या दारात तो संसार दुःखाचा, आणि त्याच्या दारात सुखाचा कसं का? आमचा संसार संसार दुःखमूळ. किती दुःख आहे, किती दुःख आहे, येणे माझं भोगविल्या खाणी, किती दुःख आहे महाराज. काय सांगू तुम्हाला त्या संसारातलं दुःख नसाये पाशानं पुढती, असं संसारातलं दुःख आहे. आणि तुम्ही म्हणतात संसार सुखाचा आहे, त्यांच्या दारा संसार सुखाचा आहे. हो बाबा, एकच वस्तू एकाला सुखाची आणि एकाला दुःखाची कसं होऊ शकते? होऊ शकते. ज्ञानोबाऱ्यांनी उदाहरण दिलं, ज्ञानोबाऱ्यांनी दिलेलं उदाहरण फार गुड आहे. ज्ञानोबाऱ्या सांगतात, एकच पाणी मिरचीच्या वाफ्याला गेलं आणि ऊसाच्या वाफ्याला गेलं, पाणी किती आहे? मिरचीत गेल्यावर गोड झालं आणि ऊसात गेल्यावर तिखट झालं, बरोबर आहे. एकाच विहिरीचं एकाच मोटर पंपानं आलेलं पाणी मिरचीत गेल्यानंतर तिखट झालं आणि ऊसात गेल्यावर कस काय? उपाधी. हे पुन्हा दुसरं उदाहरण, हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे वीख. स्वातीचं उदक, स्वाती नक्षत्रात पडलेलं पाणी शुक्तीत पडलं. स्वात्या शुक्तीमध्य पतितंतन मौतिकम जायते. स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती बनते, आणि स्वाती नक्षत्रातलं पाणी जर व्याळाच्या म्हणजे सापाच्या मुखात पडलं तर तेच काय होते? एकीकडे मोती होते एकाच पाण्याचा, आणि एकीकडे विष होते. तसाच हा प्रपंच सज्ञानाला सुख देतो तर अज्ञानाला दुःख देतो. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे वीख, तैसा सज्ञानाशी सुख, दुःख तो अज्ञानाशी. विठोबा पिंपळ अंगात बळ किती आहे, अंगी ऐसे बळ. ऐका ना, हा अभंग, हा अभंग राजा कसा असावा हे ज्ञानराजाचा वर्णन आहे. राजा कसा असावा याची सगळी लक्षणे या अभंगात आहे. ज्ञानराजाचं सगळं चिंतन या अभंगात. राजा कसा असावा, तैतरी उपनिषद त्याची मीमांसा केली. युवास्या साधू युवाध्यायका आशिष्ठा दृढिष्ठा बलिष्ठा तसेव वित्तेन पूर्णस्यात. अलग लक्षात? राजा युवा असावा, ज्ञानोबाऱ्या युवा आहे. युवास्यात साधू युवाध्यायका आशिष्ठा दृढिष्ठा बलिष्ठा तसेव वित्तेन पूर्णस्यात. मला वाटते ज्ञानोबाऱ्याची सगळी लक्षणं, राजा श्रीमंत असावा, जयचे द्वारी सोन्याचा पिंपळ. राजा श्रीमंतच असून जमत नाही,
श्रीमंती सांभाळायला मनगटात बळ लागते. अंगी ऐसे बळ सामर्थ्यशाली असावा, अंगी ऐसे बळ रेडा बोले. एवढंच नाही, राजा कर्तृत्ववान असाव. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बेज शुद्ध अंगे. राजाच्या ठिकाणी संघटन कौशल्य असावं, राजाला देण्याची वृत्ती असावी, केवळ गोळा करण्याचीच नसावी. म्हणून जयाने घातली मुक्तीची गवांदी, आणि संघटन कौशल्य राजाच्या ठिकाणी असावं. मिळविली मांदी वैष्णवाची. आणि शेवट सांगू का, राजाच्या राज्यात सुख असलं पाहिजे. तो का म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताची. हे मी सांगितलं अभंग ज्ञान राजाचं वर्णन करणार आहे. राजा आहेत ज्ञानोबारा, राजा आहेत. राजा कोणते? अज्ञान राजे नाही, राजे आहेत, पण ज्ञान राज आहेत. राजा कोणा? राजते म्हणजे शोभतो. स्वज्ञानानं जो राजतो त्याला ज्ञानराज म्हणतात. स्वतःच्या ज्ञानाने ज्याचं वैभव आहे ते ज्ञानराज आहेत. झालं का लक्षात? ज्ञाने ज्ञान ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ करते वेळेस वेगळा अर्थ होतो. ज्ञानोबारास विचारलं, महाराज ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय हो? ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुर जगो स्वयं. ज्ञानोबाराला विचारलं, त्यांनी बहुरी समासानं त्याची सोडवणूक केली. ज्ञानच आहे ईश्वर असे जेते ज्ञानेश्वर. संतांना विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय, ज्ञानाला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. ज्ञानम तत्पुरुषम वृते साधवा कर्मधारय. ज्ञानाला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय, ज्ञान कर्मधारय समास केला. ज्ञानम तत्पुरुषम ज्ञानम ज्ञान काय, ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुरु जगो स्वयं ज्ञानम तत्पुरुषम वृते. त्यानं षष्टी तत्पुरुष समास केला. ज्ञानाचा ईश्वर ते ज्ञानेश्वर. हे ज्ञानानं म्हणजे ज्ञानाला सांगितलं जा रेड्याकडे. गेलं का नाही ज्ञान? ज्ञान ज्यांच्या आज्ञेत राहते, मोक्ष ज्यांच्या आज्ञेत राहते ते ज्ञानोबार आहे. केवळ ज्ञानोबाराची समाधी पहा. मोक्षाला वेगळी करण्याची प्राप्तीची काही साधना करण्याची गरज नाही. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान दे. फक्त समाधी पाहिली तरी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. अलग लक्षात. म्हणून ज्ञानाला जिथं पाठवलं तिथं ज्ञान जाते. रेड्याकडं ती वेदाची संहिता गेली समजायची. अंगी ऐसे बळ रेडा पोले. आणि संतांना विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय, साधवा कर्मधारे. साधू लोकांनी कर्मधारे समास केला. बाबा ज्ञान आणि ईश्वर वेगळा नाही रे. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजाचं हे वर्णन आहे, गोड वर्णन आहे. आता पुढं चरित्राचाच भाग आहे. रेडा कधी बोलवला ऐकणार आहे तुम्ही. अंगातलं ते बळ ते सामर्थ्य ऐकलेलं आहे. मुक्तीची गवांदी काय वैभव होतं महाराज. ज्ञानोबाराचा प्रभाव काय सामान्य आहे का? समा ज्ञानोबाराच्या समकालीन संतांनी ज्ञानोबाराचं वर्णन केलं. ज्ञानोबाराच्या नंतरच्या संतांनी वर्णन केलं ज्ञानोबाराचं. त्या काळातल्या विद्वानांनी वर्णन केलं नाही, देवांनी सुद्धा ज्ञानोबाराचं वर्णन केलं. देव म्हणती रुक्मिणी योगी देखिला हा एकच योगी देखिला नाही जो ज्ञान संजीवनी जाणत आहे. लोक सामान्य प्रभाव आहे. विद्वानाची नगरी असणारे काशीच्या ज्ञानोबारे गेले. त्या मुद्गलाचार्याच्या यज्ञातला अग्रपूजेचा मान ज्ञानोबाराला भेटला. सामान्य प्रभाव आहे. इथंच प्रभाव नाही, त्रैलोक्यापर्यंत तिन्ही लोकापर्यंत. उभारीला ध्वज तिही लोकावरी असा प्रभाव त्यांचा आहे. म्हणून अशा ज्ञानोबाराचं हे वैभव आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. राजा असा प्रभावशाली असला पाहिजे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले. आता तो रेडा काय मला नावाचा गंधर्व कथा येणार आहे पुढं. झालं लक्षात. म्हणून अंगी ऐसे बळ रेडा बोले असे ज्ञानोबा काय करणार नाही. फक्त शुद्ध भाव त्यांच्या चरणावर ठेवा. संतांच्या चरणावर ठेवलेला शुद्ध भाव शुद्ध श्रद्धा सगळं आपलं करून देते. महाराज या आळंदीत असे काही साधक आले, पहिलाही वर्ग शिकले नव्हते. पहिलाही वर्ग श्रद्धेनं ज्ञानोबाराच्या त्या दरबारात बसले. ज्ञानेश्वरी असा हात फिरवत. ज्ञानेश्वरी वाचू लागले, वाचूच नाही, ज्ञानेश्वरीचा अर्थ त्यांना कळू लागला. श्रद्धा काय करते, शुद्ध भाव काय करतो. तिथं नाही, आपल्या इथंच एक विद्यार्थी होता धर्मशाळेतच, पंडित नावाचा. आलं का लक्षात? नाव पंडित होतं पण शाळेत गेलेलाच नव्हता. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बोलायचं कोणाशी कसं ते सुद्धा त्याला कळायचं नाही. गुरुवर्याशी सुद्धा एकेरी शब्दात बोलायचा तो. विठ्ठल गुरुवर्याशी सुद्धा
पाहिला, तुम्ही पाहिला तो पंडित, तुम्ही तो पाहिला तो पंडित आपला. गुरुवर याला सुद्धा कधीच तो मला एक असा म्हणजे आदरानं, कारण त्याला ते कसं बोलायचं हेच कळत नव्हतं. आता ते मला जीभ रेटत नाही ना, तुम्ही बोलू नाही दाखवलं असत मला. गुरुवर याला सुद्धा तो एक बोलायचा, पण विशेषतः अशी ज्ञानोबाराच्या दरबारात तो बसायचा, निष्ठेनं फक्त श्रद्धेनं ज्ञानेश्वर असा बोट फिरवायचं. एकदा असं बोट फिरत होतं फिरत, त्याला ते ज्ञानेश्वरी वाचायला जमत होती, वाचायला जमत नव्हती, आशय अर्थ लक्षात येत होता. एकदाचा प्रसंग सांगतो शास्त्रीजी. वरच्या खोलीत मी राहायचो, ऑफिसच्या शेजारी पलीकडं खपरेलाच्या खोल्या होत्या. वर खोलीत माझ्या मी बसलेलो होतो, पुढं हे लोखंडी आहे का आपलं, ते आहे ना, ते लोखंडी बसायचं बेंच होता. त्या बेंचवर संध्याकाळच्या वेळी गुरुवर्य नाना बसलेले, आणि नाना अखंड ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे. नानाला आम्ही कधीच रिकामं पाहिलं नाही, कधीच रेखामा पाहिलं ना. नाना बसले तर अखंड ज्ञानेश्वरी घेऊन बसायचे, अखंड ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचे नानाने किती पारायण केले महाराज, कितीतरी पारायण केले, कितीतरी. जेव्हा पाहिलं तेव्हा ज्ञानाच्या हातात दुसरा ग्रंथ मी पाहिलाच नाही, ज्ञानेश्वरीच पाहिले. अखंड ज्ञानेश्वरीचे पारायण केले. ते ज्ञानेश्वरीचे जे कोवी नाना वाचत होते, आणि त्याचा अर्थ असा असा आहे, ते असा असा आहे, आणि तिथं पंडित झाडत होता. नाना ते अर्थ सांगते, ती खूप चर्चा चाललेली. मला वाटते बहुतेक शेजारी बसलेले कोणीतरी ग्रस्त चांगले होते, मला त्यांचं स्मरण नाही. आणि त्यांची चर्चा चालली, नाना अर्थ सांगत होते, तेवढ्यात पंडित म्हणे, नाना असं नाही. कोणाला म्हणतो? नानाला सांगतो. त्याचा अर्थ असा आहे, तो पंडित नानाला सांगू लागला. मी खिडकी मी आत होतो, आणि त्याचं बोलणं ऐकलं, आणि मग म्हटलं काय रे पंडित, काय रे पंडित म्हटल्यावर मग तो खाली आला. विठ्ठल अर्थ असा होता, त्यानं त्याच्या बुद्धीनं लावलेला अर्थ होता. याचा अर्थ असा आहे, काही ज्ञानोबाराची कृपा आहे. आलं लक्षात? माझा विषय चालला, शुद्ध भाव ज्ञानोबाराच्या चरणावर ठेवा. ज्ञानोबारा सगळं या आळंदीत आल्यानंतर फक्त ज्ञानोबाराची श्रद्धा सगळं साधकाला सांभाळते. त्यांना काही काजू बदाम पिस्ता काही आहे का तुम्हाला? काय काही नाही, पण चेहऱ्यावरचं तेज म्हणजे हे ज्ञानोबाराची भाव श्रद्धा आहे महाराज. विठ्ठल आता तरी भरपूर पंक्ती येतो, पहिले काहीच नव्हतं. याच धर्मशाळेत आम्ही राहिलो, सगळे साक्षीदार आहेत. श्रावण मनोहर महाराज जुने आहेत, त्यांच्या आईनं आम्हाला भरपूर खाऊ घातलं बरं का. मनोहर महाराजांच्या आईनं भरपूर खाऊ घातलं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बडे महाराज आमचे जुने सोबती डोंगरावरचे. विठ्ठल मधुकरी आणायची, ती मधुकरी सुद्धा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कधी कधी सुतक पडलं तर 8-8 दिवस बंद. ती खऱ्या अर्थानं ती मधुकरी आधिकात्य मधुकऱ्या बंद, मग ते ठेवलेल्या भाकरी, वाळून ठेवलेल्या भाकरी, आणि मग त्याचा तेच वाटून सकाळी मस्त, त्याच्यात काय सांगायचं, त्याची चव आता काहीच चांगल्या पकवानार सुद्धा नाही. गोड लागायची, गोड लागायची. एक दिवस सकाळी सकाळी एवढा कांदा घेतला, भाकर बारीक केलेली, चटणी मीठ टाकले, सकाळी सकाळी बाबाला सोबत कुठं तरी जायचं, बाबा खाली उतरले, दारात मी बसलेला, ते भाकरीचा चोरमा केलेला, ते काय फोडणी नाही काही नाही, वरून चटणी मीठ टाकलं आणि कांदा फोडून हातात घेतला. ते बाबाने पाहिलं कांदा, ते बाबाने डोक्याला हात लावला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हटलं खायलाच काय नाही, खाऊ काय विठ्ठल. मला सांग, असे भरपूर प्रसंग आहेत. ते सगळं पाहता हे फक्त ज्ञानोबाराची कृपा आहे देवा, दुसरं काहीच नाही. म्हणून फक्त श्रद्धा त्यांच्या चरणावर ठेवा. करील ते काय, ते काय करणार, करतो करतो, अन्यथा करतो, शक्ती त्यांच्या जवळ आहे. घटना जशी घडते ते अन्य रूपाने घडवायचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी. कारण सामुग्री सिद्ध आहे, पण कार्य घडू द्यायचं त्यांचा विचार नाही, तर घडू देणार नाही. कारण सामुग्री सिद्ध नाही, पण कार्य घडवायचं आहे, तरी ते घडवतात. आणि घटना जशी घडते त्याच्यापेक्षा अन्यथा रूपाने घटना घडवण्याचं सामर्थ्य याला शास्त्रात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती म्हणतात. ती शक्ती त्या साधूच्या ठिकाणी आहे, आणि असं ते म्हणून परमात्मा समर्थ आहे, त्याचे संतोष समर्थ आहे. म्हणूनही समर्थ जे करी तेन होय चराचरी,
तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राहणार कथेचा. ते ज्ञानोबा काय करणार नाहीत, करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. त्या ज्ञानोबाने मुक्तीचं अन्न क्षेत्रच घातलं, जयाने घातली मुक्तीची गवांडी. गवांडी म्हणजे मुक्तीची नाही बर का, मुक्तीची मुक्तीची मुक्ती मोक्ष. त्या मोक्षाचं अन्न क्षेत्रच त्या ज्ञानोबाने टाकलं. म्हणून हे पहा मुक्तीचं अन्न क्षेत्र आहे. म्हणून जयाने घातली मुक्तीची गवांडी, मिळविली मानली. कोणाची कोणाची ते महत्वाचं आहे, वैष्णवाची मिळाले पाहिजे. सज्जन एकत्र येत नाहीत आणि खरे सज्जन एकत्र आल्यावर क्रांती फार होते. म्हणून ज्ञानोबाची अपेक्षा आहे की काय वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आली, ती एकत्र आले पाहिजे क्रांती घडू शकते. म्हणून ज्ञानोबारात ते कौशल्य आहे, ज्ञानोबार राजात हे कौशल्य पाहिजे. ते कौशल्य आहे मिळविली मांदी वैष्णवाची. सज्जनाची मांदी एकत्र केली, एकत्र एकत्रीकरण केलं, संघटन केलं आणि शेवटी अशा ज्ञानोबाराकडे काय कमतरता आहे बाबा. त्या धरणेकऱ्याला तुकोबारा सांगितलं, तुला सुख पाहिजे का, अरे तिथं सुखाला काय कमतरता आहे, फक्त शुद्ध चित्तानं शुद्ध भावनेनं तिथं राहा. शेवटचं चरण